एळकूट एळकूट जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आज जेजुरी गडावर या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या ही जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी 7 वाजता उत्सव पालखी ही करा स्नानासाठी बाहेर काढण्यात आली. आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत सूर्याला अमावस्या असल्याने याच काळात खंडोबा म्हाळसाच्या उत्सव मूर्तींना स्नान करा करणं अपेक्षित असल्याने सकाळी 7 वाजता सोहळ्याने प्रस्थान ठेवलं. देवाचे मानकरी पेशव्यांनी इशारा करताच खांदेकरी मानकरी उत्सव मूर्तीची पालखी घेऊन सज्ज झाले. यावेळी देवाचे नित्य वारकरी आणि हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटाच्या गजरात भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली. दरम्यान बंदुकीच्या फेरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. भंडार खोबऱ्याच्या उधळणीत आणि देवाच्या जयघोषात पालखीने मुख्य गडकोटाला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत आणण्यात आली. देवाच्या पुजाऱ्यांनी सेवेकऱ्यांनी उत्सव मूर्तींना पालखीत स्नानापन्न केला आणि मोठ्या जल्लोषात सोहळा गडकोटा बाहेर पडला. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज भाविक मोठ्या श्रद्धेने सोमवती यात्रेत सहभागी झालेत.